नमस्कार, मी गायत्री क्षीरसागर, महा 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात आजची विशेष बातमी. कर्जत आणि जामखेड येथे महिला समुपदेशन केंद्रासाठी प्रस्ताव पाठविण्याचे स्वयंसेवी संस्थांना आवाहन. अहमदनगर महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करून त्यांना संरक्षण मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत महिला समुपदेशन केंद्र चालविण्यात येतात. जिल्ह्यातील कर्जत जामखेड या तालुक्यांच्या ठिकाणी महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून महिला व बालविकास विभाग प्रस्ताव मागवित आहे. संबंधित तालुक्यातील तसेच महिला पदाधिकारी असलेल्या संस्थेस प्राधान्य देण्यात येईल. एका संस्थेस एकापेक्षा जास्त केंद्र मंजूर करण्यात येणार नाही. संस्थेची निवड 1 वर्षाची असेल व काम समाधानकारक असल्यास पुढे मुदतवाढ देण्याचा विचार देण्यात येईल. वर्षभर समुपदेशन केंद्राचा खर्च भागविण्यासाठी संस्थेची आर्थिक क्षमता असावी. ज्या स्वयंसेवी संस्थांनी समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. सदर समुपदेशन केंद्राचे मुख्य उद्देश पुढील प्रमाणे आहेत. पोलीस स्टेशनला ज्या महिला व मुले येतात त्यांचे प्रश्न व्यवस्थितपणे ऐकून त्यांना कायद्याची परिस्थिती समजावणे आणि कायद्याप्रमाणे त्यांना मदत मिळेल हे पाहणे. तसेच बहुतेक सर्व प्रकरणे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची असल्याने पोलिसांना हे प्रश्न समजावून घेण्यास व सोडविण्यास बरीच मदत होऊ शकेल. हे या समुपदेशन केंद्राचे मुख्य उद्देश आहेत. सदर कक्ष पोलीस स्टेशन व समस्याग्रस्त पीडित महिला व मुले यांमध्ये दुवा म्हणून काम करतील. सदर योजनेअंतर्गत मान्यता व अनुदान मिळविण्यासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. संस्था नोंदणी अधिनियम 1960 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत संस्था महिला व बालविकासाच्या क्षेत्रात किमान 3 वर्ष कार्यरत असावी. संस्थेस महिला व बालकांच्या समुपदेशनाचा 3 वर्षाचा अनुभव असावा. समुपदेशन केंद्रासाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्य असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग संस्थेकडे उपलब्ध असावा. वरीलप्रमाणे अर्हता असणाऱ्या पात्र इच्छुक संस्थांनी खालील अटी व शर्तींशी संबंधित कागदपत्रे तसेच त्या अनुषंगिक प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर करणेही आवश्यक आहे. यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, संस्थेची संक्षिप्त माहिती, संस्थेच्या योजना व कार्याबाबतचा मागील 3 वर्षाचा वर्षनिहाय अहवाल, संस्थेचा मागील 3 वर्षाचा सनदी लेखापालाची स्वाक्षरी असलेला वर्षनिहाय लेखापरीक्षण अहवाल, संस्थेने समुपदेशनाचे कार्य केल्याबाबतचा कार्याचा स्वतंत्र अहवाल, सांख्यिकी माहितीसह संस्थेचे मागील 3 महिन्याचे महिनानिहाय बँक स्टेटमेंट, संस्था नोंदणी अधिनियम 1960 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रत जोडाव्यात. संस्थेची घटना व नियमावली, कर्मचारी वर्गाचे शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात. संस्थेने वेळोवेळी आयोजित कार्यक्रमाचे छायाचित्र वृत्तपत्रातील कात्रणे जोडावीत. संस्थेच्या कार्यरत पदाधिकारी व कार्यकारिणीची नाव, पत्ता, व्यवसाय व दूरध्वनी क्रमांकासह यादी जोडावी. संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत, तसेच कोणीही सदस्य शासकीय सेवेत नाहीत याबाबतचे हमीपत्र सोबत जोडावे. संस्थेच्या पदाधिकाऱ्याबाबत पोलीस अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे विनादुराचार प्रमाणपत्र, संस्थेच्या नावाने संस्थेबाबत जनसामान्याच्या तक्रारी नाहीत, संस्थेबाबत गैरव्यवहाराच्या तक्रारी नाहीत, तसेच संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा उपहार केलेला नाही याबाबत प्रमाणपत्र जोडावेत. इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी व योजनेच्या तपशीलावर माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्पित हाऊस संजय जव्हेरी यांची इमारत सर्जेपुरा अहमदनगर या कार्यालयाशी संपर्क साधावा व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आपला अर्ज व परिपूर्ण प्रस्ताव प्रस्तावासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या अनुक्रमणिकेसह व प्रस्तावातील प्रत्येक पानास पान नंबर देऊन कार्यालयास 3 प्रतीमध्ये प्रसिद्धी दिनांकापासून 15 दिवसात सादर करावे असे कळविण्यात आले आहे.